आपल्या लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कशी असणार आहे याकडे. या बाबतीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने देखील एक वेगळी भूमिका यावर्षी घेतलेली आहे. ती भूमिका नक्की काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत कोषाध्यक्ष सूर्यवंशी सर आहेत. सर, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. दरवर्षी जी बाप्पाची मिरवणूक आहे ती संध्याकाळी निघते, मात्र यावर्षी तुमच्या मंडळाची म्हणा किंवा ट्रस्टची काही वेगळी भूमिका असणार आहे, तर ती भूमिका नक्की काय? जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने गणेश उत्सवापूर्वी एक महिना अगोदर विसर्जनासंदर्भातली विस्तृत भूमिका ही जाहीर केली होती. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी दगडूशेठ बाप्पांचा विसर्जनाचा रथ हा 7:45 बेलबाग चौकातमध्ये आला होता आणि 10:20 अलकडातील चौकामध्ये पोचला होता आणि समस्त गणेश भक्त हे रात्रभर बाप्पांच्या दर्शनासाठी मंदिराकडे त्या मंदिराच्या दिशेने येत होते, मिळेल त्या बाजूने येत होते. अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती आणि त्यात अनेक महिला वृद्ध यांचे खूप त्यांना त्रास सहन करावा लागला. घर बसलेल्या अनेक गणेश भक्तांना ताटकळत राहावं लागलं. आमच्या मागे जी गणेश मंडळं सहभागी होतात त्यांना ताटकळत राहावं लागलं आणि विसर्जन हे पौर्णिमेला झालं. तर या सगळ्याच बाबींचा विचार करता, सगळ्या लोकभावनेचा विचार करून, त्या लोकभावनेचा आदर करून, गणेश भक्तांच्या भावनेचा आदर करून, मागील गणेश मंडळांना कुठलंही ताटकळत राहावं लागू नये, गणेश भक्तांना ताटकळत राहावं लागू नये आणि विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीला पूर्ण व्हावी, पौर्णिमेपूर्वी पूर्ण व्हावी याकरता ज्या वेळेमध्ये कुठलंही मंडळ जायला फारसं इच्छुक नसतं असं जे काही रेकॉर्ड आहे पोलिसला, त्यानुसार आम्ही 4:00 वेळ ही ठरवली आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही 4:00 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची आरती करून विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ. हा निर्णय सर्व इतर गणेश मंडळांचा जो काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा पूर्ण आदर करून, त्या सर्वांचा मान सन्मान राखून पुण्याची गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही लवकर संपावी, त्याला होणारा विलंब टळावा यासाठी कुणीतरी सकारात्मक पाऊल उचलणं गरजेचं होतं आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने ते आम्ही उचललेलं आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा आपला सर्वांचा लाडका बाप्पा हा 4:00 विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल. संपूर्ण मिरवणूक ही ऑनलाईन ही दाखवण्याची व्यवस्था ट्रस्टने केलेली आहे. आपल्या माध्यमातून देखील ती लिंक्स येईल, त्यामुळं बाप्पांच्या दर्शनाचा सर्वांनी आनंद घ्यावा. 4:00 बाप्पा निघाले हे आपल्याला दिवसा पण रथ पाहता येईल आणि अलकडाकी चौकामध्ये रोषणाईचा रथ देखील जी परंपरा आहे तो देखील पाहता येईल. कारण अलका चौकात हा रथ किती वाजता पोहोचेल? मागील वर्षी आम्ही साधारण 2:45 अलकडाकी चौकामध्ये पोहोचलो होतो. आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लागत नाही आणि तिथनं पांचाळेश्वर घाटात विसर्जन व्हायला आम्हाला 1/4 तास खूप होतो. आपण जे पाहतो की हा जो बाप्पाचा रथ आहे, दरवर्षी जी विद्युत रोषणाई आहे तेच खरं तर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. तर यंदाचा जो विसर्जन मिरवणुकीचा रथ हा दिवसा सहभागी होत असेल तर याचा काही परिणाम होऊ शकतो? मागच्या वर्षी गणपती बाप्पाची मिरवणूक ही सकाळी 7:45 आम्ही निघलो आणि भर उन्हात आमचं विसर्जन झालं, त्यामुळे रोषणाई हा विषय राहत नाही. लोकं बाप्पांचं दर्शन घ्यायला आतुर असतात आणि रोषणाई ही दिसणार पण आहे आणि दिवसा पण आकर्षक आम्ही रंगसंगती केलेली आहे. दिवसासुद्धा रथाचं विलोभनीय रूप आपल्याला दिसेल आणि रात्रीच्या रोषणाईमध्ये देखील तो विसर्जनाचा रथ उजळून निघेल, त्यामुळं लोकांच्या डोळ्यांची पारणं ही बाप्पांच्या दर्शनाने आणि त्या रथाच्या नेत्र दीपक दृश्याने ही निश्चितपणे सुखावून जाते. यंदाचा जो निर्णय आहे त्यामुळे जे काही पारंपरिक पद्धतीने जो वेळ निघण्याची जी वेळ होती बाप्पांची ती कुठेतरी खंडित होते असं वाटतं. शेवटी 131 वर्षाची गणेशोत्सवाला लाभलेली ही परंपरा आहे आणि ही का टिकली तर अनेक उत्सवाने स्वीकारले आणि त्यामुळे आज चढत्या क्रमाने या उत्सवाची महती ही वृद्धिंगत झालेली जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बदल हा स्वीकारावा लागतो, बदल हा करावा लागतो आणि परंपरा या गणेशोत्सवाच्या टिकलेल्या आहेत. संबंधितांशी आम्ही काही लोकांशी चर्चाही केली होती, परंतु प्रत्येकाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. आज नाही उद्या, परंतु सगळ्या मंडळांचं एकमत आहे विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब हा कमी झाला पाहिजे. त्या दृष्टीने सगळ्या मंडळांनी नियोजन केलेलं आहे आणि यंदाची मिरवणूक ही निश्चितपणे ही लवकर मागील वेळेपेक्षा सगळ्या वेळेपेक्षा संपेल असा आम्हाला विश्वास आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी खरं तर अलोट अशी गर्दी होत असते. दरवर्षी आपण पाहतो की अक्षरशः लोकांना रस्ता मिळत नाही चालण्यासाठी, मात्र पोलीस प्रशासनाला सहाय्य व्हावं यासाठी तुमच्या
हजार बाराशे कार्यकर्ते हे आमचे असतात आणि अनेक भक्त लोक सहभागी होतात. याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या रथाच्या दोन्ही बाजूला हे सुरक्षा रक्षक असतात, आमचे कार्यकर्ते असतात. दुसरी गोष्ट, दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा लवकर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्यामुळे पोलीस प्रशासनावरचा ताण हा सगळ्यात जास्त कमी होणार आहे आणि हीच खरी मोलाची मदत होईल असं मला वाटतं. पथक किती असणार आहेत आणि रथाचं जे डेकोरेशन आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. दगडूशेठ ट्रस्टच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी सनई चौघड्याचा हा मानवसेवेचा रथ असतो, नंतर दोन बँड असतात आणि स्वरूपवर्धिनी हे एकमेव पथक असतं आणि नंतर बाप्पांचा रथ असतो. बाप्पांचा रथ हा रंगीबेरंगी रंगसंगतीने आणि आकर्षक विद्युत रोषणाईने हा आम्ही नटवलेला आहे आणि त्याच्यात बाप्पांचं रूप अधिक खुलून दिसेल.